विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावीच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या जवळपास रद्द झालेल्या आहेत किंवा रद्द हो होणार आहेत काही राज्यांच्या बाबतीत त्या रद्द होत आहेत काहींच्या झाल्यात आता सीईटीच्या संदर्भात काय भूमिका राज्य सरकार घेणार आहे आणि नीटच्या बाबतीत काय आहे तर नीटच्या बाबतीत तर ती पुन्हा एकदा रद्द करावी अशी मागणी तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहे त्यांनी माननीय पंतप्रधानांना केलेली आहे तर ह्या दोन न्यूज आपल्यासाठी आता आहेत तर आपण लक्षात घेऊया सुरुवातीला आपण आपल्या सी बद्दल लक्षात घेऊया की आपल्याला माहिती आहे की अभियांत्रिकी फार्मसी आर्किटेक्चर या कोर्सेस साठी प्रवेश परीक्षेचं आयोजन केलं जात असतं आणि यावर्षी हे आयोजन जुलै अखेर किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यापर्यंत केले जाईल अशी माहिती आपल्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की महाराष्ट्र ऑनलाईन वैकल्पिक परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे नॉन प्रोफेशनल यूजी कोर्सेसचे प्रवेश बारावीच्या गुणावर व्हायचे पण यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा झाली नाही यामध्ये पहिल्या वर्षीचे यूजी कोर्सेस बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ सायन्स साठीचे जे प्रवेश आहे तर त्यासाठी ही परीक्षा आता घेतली जाणार आहे म्हणजे ही जी महाराष्ट्र ऑनलाईन वैकल्पिक परीक्षा एक घेतली जाणार आहे ती नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी आहे आणि प्रोफेशनल कोर्सेससाठी देखील सीईटी घेतली जाणार आहे ती साधारण जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान ती घेतली जाणार आहे अशा दोन गोष्टी आहेत सरकार पर्यायाचा विचार करत आहे युजी प्रवेशासाठी एक राज्यस्तरीय विभाग पातळीवर सीईटी परीक्षा व्हावी असे आम्हाला वाटते सरकारने यासाठी एक समिती बनवली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू स्टेट सीईटी सेल आणि उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत ही कमिटी या प्रकरणी रिपोर्ट बनवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आणि यावर्षी देखील ऑनलाईन क्लासेसच होणार आहे ऑफलाईन होणार नाही तर क्लासेसच्या बाबतीत देखील त्यांनी क्लिअर सांगितलं त्यानंतर ही परीक्षा देखील त्यांनी सांगितली यासाठी समिती देखील सांगितली सध्याची परिस्थिती पाहता या शैक्षणिक वर्षात देखील सर्व प्रोफेशनल कोर्सेससाठी ऑनलाईन क्लास सुरू राहणार आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका असून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे त्यामुळे ऑफलाईन लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल होणार असल्याचे ते म्हणाले म्हणजे ऑनलाईनच सर्व क्लास वगैरे राहणार आहेत यावर्षी आणि कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल किंवा ऑफलाईन क्लासेस होणार नाहीत आ, फीज द्यायचं काम असणार नाही विद्यार्थ्यांना जर ची परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही कारण त्यांनी आधीच बारावी परीक्षेच्या बोर्डाची फी भरली आहे तसेच कॉलेज फी मध्ये सवलत द्यावी या विद्यार्थ्याच्या मागणीवर फीस रेग्युलेशन ऑथॉरिटी निर्णय घेईल असंही ते म्हणाले म्हणजे कॉलेजमध्ये फी मध्ये सवलती द्याव्यात असे एक मागणी विद्यार्थ्यांची आहे तर या बाबतीत फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी निर्णय घेईल असं त्यांचं म्हणणं आहे तर हे झालं सीईटी बद्दल आता नीटबद्दल देखील बातमी आलेली आहे आणि बातमी अशी आहे की नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री जे आहेत तामिळनाडू सरकारचे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे या पत्राचा फोटो त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे ते असं म्हणतात की मी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नीट आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करून बारावीच्या परीक्षा रद्द झाली ही बाब प्रवेश परीक्षांना देखील लागू होते असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे तर हे जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे यांचं असं म्हणणं आहे की ही नीटची परीक्षा घेऊ नये त्यांनी तसं ट्विट वगैरे केलेलं आहे त्यांचा त्या ट्विटचा फोटो वगैरे आहे त्यांची साईन वगैरे आहे तर हे झालं एक महत्वाचा मुद्दा आणि त्यांना सपोर्ट म्हणून तिथलाच एक विरोधी पक्ष आहे एआयडीएम के तर त्यांनी देखील प्राईम मिनिस्टरना रिक्वेस्ट केलेली आहे की के हे एंट्रन्स एक्झाम रद्द कराव्या आफ्टर रुलिंग डीएमके के ए आय डीएम के हॅज रिक्वेस्टेड द सेंटर टू कॅन्सल द मेडिकल एंट्रन्स एक्झाम द डिमांड वॉज फर्स्ट मेड बाय तामिळनाडू चीफ मिनिस्टर एम के स्टॅलिन नाउ टॉप के लीडर जे पनेर सेल्वम असं ज्यांचं नाव आहे त्यांनी प्राईम मिनिस्टरला लेटर लिहिलेलं ले आहे नरेंद्र मोदी यांना

म्हणजे आता दोनही या राज्याबरोबर आणखी एक राज्य कर्नाटक तिथून देखील एक डिमांड येऊन राहिलेली आहे त्याच्या संदर्भात देखील बातम्या आलेल्या आहेत की तिथून देखील अशा पद्धतीने परीक्षा रद्द व्हाव्या अशी मागणी आलेली आहे तर आणखी या संदर्भात काय अपडेट येतात त्या आपण लक्षात घेऊया आणि जेव्हा येतील तेव्हा मी निश्चितच तुमच्यापर्यंत ते तुम अपडेट आणेल आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद